नागपुरात 4 तासात 106 मिलीमीटर पावसाची नोंद, रस्ते जलमय, प्रशासन अलर्ट, शहरातल्या शाळांना सुटी. मुसळधार पावसानं नागपूर रेल्वे स्टेशनवरही दाणादाण, तिकीट काउंटर आणि प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांना मोठा फटका. नागपुरात अंबाझरीमध्ये परिस्थिती हाताबाहेर, पूरस्थितीमुळे लष्कराला केलं पाचारण. नागपुरातल्या पुरानं घेतला एक बळी, अंबाझरीत महिलेचा मृत्यू, घरात पाणी शिरल्यानं वाताहत. नागपुरातल्या सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी परिसरात साचलं पाणी, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतला सीताबर्डी परिसराचा आढावा. नागपुरात पाणी साठेपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल, नाग नदीची स्वच्छता झाली नसल्याचा आरोप. नागपुरातल्या पुरामुळे सीताबर्डी भागात नाग नदीवरचा पूल खचला, सीताबर्डी ते पंचशील चौकाकडे जाणारी वाहतूक ठप्प. मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा, मराठवाडा आणि लगतच्या भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज. संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात सकाळपासून पावसाची हजेरी, पुढील 2-3 दिवस मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज. सलग दुसऱ्या दिवशी आंबेगावला मुसळधार पावसानं झोडपलं, काठापूरमधलं शेततळं फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस, धरण साखेतील पानशेत, वरसगाव, पवना, भामा, आसखेड धरणं 100% भरली. कोल्हापुरात गणेश मूर्ती विसर्जनावरून वाद, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगेत विसर्जनाला बंदी, हिंदुत्ववादी संघटनांचा मात्र आक्षेप. घरोघरी गौरी गणपतींना निरोप देण्याची तयारी, 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा निघाले गावाला. लालबागच्या राजाला आज भाविकांची तुफान गर्दी, शनिवार आणि रविवार सुटी असल्यानं पहाटेपासून रांगा, दुपारनंतर गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज. दापोली तालुक्यातील केळशे अदगावात गणेशोत्सवात पारंपरिक मशाल नृत्य, पेटत्या मशालींसह काळभैरवाचं दर्शन. परराज्यात ऊस पाठवण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाला अखेर शासनाची स्थगिती, अवघ्या 8 आठवड्याच्या आतच राज्य सरकारनं निर्णय बदलला, शेतकऱ्यांकडून स्वागत. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये धनगरांचं आंदोलन, अंगावर आसूड ओढत आत्मक्लेश आंदोलन. वन नेशन वन इलेक्शन समितीची आज पहिली बैठक, माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आराखड्यावर होणार चर्चा. मोदी आज दिल्लीत आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्घाटन करणार, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिषदेत संबोधित करणार. पंतप्रधान आज मतदारसंघ वाराणसीत जाणार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं करणार भूमिपूजन, माजी क्रिकेटपटूंची हजेरी. मोहाली टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय, ऋतुराज, शुभमन गिल, राहुल, सूर्यकुमारची विजयी खेळी. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा चीनच्या हांगझो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरवर, अरुणाचलच्या 3 खेळाडूंना व्हिसा न दिल्यानं क्रीडामंत्र्यांचा दौरा रद्द. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची भारताकडून पोलखोल, पाकिस्तान आधी अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबावे, भारताचा सज्जड दम. भारताविरुद्धच्या आरोपाला गुप्तचर माहितीचा आधार, कॅनडाच्या प्रसारमाध्यमांचा दावा, भारत कॅनडा संबंधात तणाव. परिणिती आणि राघव चड्डा यांच्या विवाह सोहळ्यासाठी उदयपूरमध्ये लीला पॅलेस सजला, बॉलिवूडच्या राजकारणातील अनेक दिग्गज लग्न सोहळ्याला हजेरी लावणार. छत्रपतींचा विचार म्हणजे